व्यासपीठ आजची सत्कार मूर्ती आता सातवीचा वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो बघा सातवीचा निरोप समारंभ हा मला निरोप हा द्यायचाच नाही. आज तुमच्यासाठी शुभचिंतनाचा कार्यक्रम की तुम्ही आता प्राथमिक शिक्षण पूर्ण करून माध्यमिक जीवनामध्ये प्रवेश करणार आहात. ऐकता आम्ही दिलेली शिदोरी तुमच्या आयुष्यभर तुम्ही त्या शिदोरीचा चांगला वापर करून तुमचं जीवन तुम्ही यशस्वी करणार आहात. बघा आता तुम्हाला दुसऱ्या शाळेत पाठवून आणि लगेच गुढीपाडव्याला नवीन मुलं दाखल करणार आहे. म्हणजे पहिली आणि सातवी हा हे दोन वर्ग नेहमी आमच्या प्रत्येक वर्षामध्ये नवीन अनुभव देऊन जातात. बघा एवढी एवढी छोटी छोटी मुलं तुम्ही आमच्याकडे पहिली आला होता, आज एवढी मोठी मुलं करून देताना बघा काय काय मुलांच्या डोळ्यामध्ये पाणी आले. सानिका खूप सुंदर शस्त्रवन स्वागत गीत प्रत्येक वेळेला म्हणती, पण आज तिचा काही मूड नव्हता. मला पण हे जाणवलं कारण त्यांना सकाळपासून खूप उर लागले. बघा मुलगी नांदायला जाताना सुद्धा आपण एवढी मोठी करतो, लहानाची मोठी करतो आणि दुसऱ्याच्या घरी देतो याचा अर्थ काय तिचा इथल्या माहेरच्या घरात सगळा हक्क संपतो का रे? नाही संपत, उलट तिचा आहे तसाच हक्क राहतो. तिच्या सुखदुःखामध्ये माहेर तिच्या सतत पाठीशी असतं. कोणतीही अडचण आली तर माहेर धावून जातं. तसं आम्ही सुद्धा, हे तुमचं माहेर आहे, प्राथमिक शाळा हे तुमचं माहेर आहे. तुम्हाला फक्त आम्ही माध्यमिक शाळेसाठी घालवणार आहे. तुम्हाला कधीही कुठली अडचण आली काय आमची मदत लागली तर आम्ही सतत तुमच्या पाठीशी आहे. कारण प्राथमिक शिक्षक हाच तुमच्या अगदी हृदयापर्यंत पोहोचतो. 6वी 7वीला गेला की तासाभरचे शिक्षक असतात, पण तुम्ही इथं आमच्याकडं प्रत्येक गोष्ट बघा. माझा तर कधी कधी मुलांना खूप राग येत असेल कारण मी सारखी रागवते एक नाही कोण. आता तर सगळ्या गावात काय म्हणतात, कुंभार मॅडम छडी घेऊन बसते त्या उंबऱ्यावर दारावर, लवकर पाठव. म्हणजे माझा उद्देश असा नाही की छडी देणं किंवा ही करणं, की तुम्हाला चांगलं वळण लागावं, माझी मुलं कुठं वावगी न नसावी याच्यासाठी छडी घ्यावी लागते. तर माझा म्हणजे माझ्याकडून कधी तुम्हाला एखादा शब्द अनावधानाने गेला असेल तर तो जाणीवपूर्वक नसतो, लक्षात ठेवा. कुठल्याही आई वडिलाला वाटतं का रे, आई रोज रागवते, आई जर राग येतो का? कारण आपलं मूल चांगलं घडावं, आपली मुलगी चांगली घडावी यासाठी आईचा सतत रागवणं किंवा सतत मार्गदर्शन करणं असतं. तसं शाळेत सुद्धा आमचं तुम्हाला जिथं चुकत जिथं आम्हाला वावगं दिसत तिथं आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि तुम्हालाही कधी तो कधी राग येत नाही. बघा आता तुम्ही माध्यमिक जीवनामध्ये प्रवेश करणार आहात. प्राथमिक जीवनामध्ये प्रत्येक हालचालीकडे आमचं लक्ष असतं. का उशीरा आला, कुठं गेलास किंवा आला नाही तर लगेच आम्ही पालकांशी चर्चा करतो. पण तुम्ही प्राथमिक माध्यमिक जीवनामध्ये गेल्यानंतर बघा थोडं वेगळं आपल्या अंगामध्ये हवा भरते एक नाही. आता हायस्कूलला जाणार मुलांच्यामध्ये जास्तीत जास्त, तर मला तुम्हाला सांगायचं आहे 3 वर्ष तुमच्या जीवनाची खूप महत्त्वाची असतात, लक्षात ठेवा. हे वय तुमचं घडायचं आहे, बिघडायचं नाही. बघा इथं जर तुम्ही चांगल्या तुमच्या जीवनाला वळण लावलं, अभ्यास केला, कारण 10वीनंतर तुमच्या पुढे जीवनाला कलाटणी मिळते. मग एकदम 10वीत गेल्यावर अभ्यासाला सुरुवात करायची का शुभम? नाही. तर आता 8वीपासून आपल्याला क्लासेस असतील काही असो, तुम्ही आत्ताच तुमचं ध्येय निश्चित करा. बघा ध्येय जर आपलं नसेल, जहाजाला जर शीड नसेल तर जहाज भरकटतं. तसं तुमच्या जीवनामध्ये ध्येय पाहिजे, ध्येय निश्चित करा. तुम्हाला काय व्हायचं आहे ते आत्ताच ठरवा. आणि पालकांना सुद्धा यासाठी बोलवलं होतं की तुम्ही सुद्धा मुलांना सतत त्यांच्या ध्येयाची जाणीव करून द्यायला पाहिजे. बघा मुलंही अनाडीच असतात किंवा त्यांना एवढं काही हे नसतं, पण पालकांनी त्यांना सतत त्याच्या ध्येयाची जाणीव करून द्यायची किंवा हे करायचं आहे किंवा ते करायचं आहे आणि सतत त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यायचा असतो. आणि मुलींनाही मला सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा जीवनामध्ये घडताना आपल्या आई वडिलांना जीवन जगायचं, लक्षात ठेवा. आम्ही तुम्हाला एवढं मोठं एवढं चांगलं शिक्षण दिले याचा अर्थ की तुम्ही काही तुमचे निर्णय तुम्ही घ्यावे आणि आपल्या आई वडिलांना आपल्या शाळेला गाळबोट लागावं असं कधीही जीवनामध्ये वागायचं, लक्षात ठेवा. मुलगी ही घराचं नाक असते एक नाही, तर मुलीनं कसं वागलं पाहिजे हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. तर आपल्या आई वडिलांना नेहमी सन्मान दिला पाहिजे. बघा मुली दोन्ही घरचा प्रकाश असते, सासर पण उजळते आणि माहेर पण उजळते. म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये चांगल्या घडा, चांगलं शिक्षण घ्या, खूप मोठ्या पदापर्यंत जावा. पण एवढं सगळं करताना आपलं पाय मात्र कुठं असलं पाहिजे, जमिनीवर असले पाहिजे. ज्याच्या पाय जमिनीवर असतात तो जीवनामध्ये यशस्वी होतो, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही मुलांना सुद्धा हायस्कूलला जाताना उन्हाळ्याच्या करायच्या, सायकल चालवायची, मोबाईल घ्यायची काय नाही. हे वय आपलं कसलं आहे का रे? हे वय आपलं विद्यार्थी दशेतलं आहे. आपण इथं शिकायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे आणि नंतर हा काय आपल्याकडे आलेलापण आहे तो नंतर करायचा. पण तुम्ही काय करताय, करायच्या वयात करत नाही. ज्या वयात शिकायचं आहे तो त्या वयात शिकत नाही, त्या वयात तुम्ही उन्हाळ्याच्या करता आणि जीवनामध्ये हताश होता आणि पुन्हा मात्र विचार करत बसता. बघा ही सद्यस्थिती आहे. रस्त्यावरून जाताना येताना हे दृश्य दिसतं आणि मनाला खरोखर खूप वाईट वाटतं. अशीच का आम्ही मुलं घडवली होती
असंच का आम्ही शिकवलं होतं, कुठं आम्ही कमी पडलो होतो, हा प्रश्न कधी कधी आमच्या सुद्धा मनाला खूप लाजीरवाणा वाटतो. म्हणून तुम्ही जीवनामध्ये खूप चांगलं घडा, तुम्हाला कोणतंही मार्गदर्शन लागू दे, हे शिक्षक तुमच्या सतत पाठीशी असणार आहे. कधीही तुम्ही कोणतंही मार्गदर्शन असू दे, आर्थिक परिस्थिती असू, काहीही तुम्हाला लागू, आम्ही सतत तुमच्या पाठीशी आहे. फक्त तुम्ही जीवनामध्ये चांगलं घडायचं आहे. एकदा जीवनाला जर कलाटणी वेगळी लागली तर तिथं माणूस सुधरत नाही, लक्षात ठेवा. म्हणून आपला ट्रॅक आपण सोडायचा नाही. जीवनामध्ये दोन रस्ते असतात, जो सुखाचा रस्ता असतो तिथं पुढे तिथं लगेच काय सुखाच्या रस्त्याने गेलं सुख मिळत नाही, पण खड्ड्याच्या रस्त्यातनं गेल्यानंतर पुढं मात्र यशाचा तलाव सुंदर असतो, तिथं आपल्याला आयुष्यभर डुंबायला मिळतं, लक्षात ठेवा. म्हणून खडतर परिस्थितीतून जावा, लगेच सुखाच्या मागं नाही लागवायचं. टीव्ही मोबाईल ह्या गोष्टी गौण आहेत, लक्षात ठेवा. अरे आयुष्यामध्ये असं घडा की मी 30,000 मोबाईल त्यावेळी घेईन, आता कशाला रे त्यामध्ये आपला वेळ वाया घालवायचा. तर तुम्ही जीवनामध्ये चांगलं घडावं, अभ्यास करावा, यासाठी तुम्हाला आम्हाला जेवढं देता येईल तेवढं दिलेलं आहे. तुम्ही आमच्या शाळेचं गावाचं नाव मोठं करावं. तुम्हाला कधीही आमची मदत लागली तर आम्ही सतत तुमच्या पाठीशी आहे. आमच्याकडून, शाळेकडून वगैरे काही तर आमच्याकडून किंवा माझ्याकडून वैयक्तिक तुम्हाला एखादा शब्द वगैरे म्हणला असेल तर तो आपल्या आई म्हणून आणि बाई म्हणून विसरून जा, आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व्हा, उंच शिखरावर जावा. तुमच्या पाठीशी आमचा सदैव आशीर्वाद असेल. एवढं बोलते आणि मी माझे दोन शब्द संपव